आषाढी एकादशी निमित्त आज मनामनात भक्तीचा महापूर होता एकादशीच्या निमित्तानं कणेरी इथं रिंगण सोहळा झाला सिद्धगिरी महासंस्थान कणेरी मठ आणि श्री काडसिद्धेश्वर शिक्षण संस्थेच्या वतीनं आयोजित रिंगण सोहळ्यात ग्रामस्थ आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते तर नंदवाळ यात्रेच्या मार्गावर ठिकठिकाणी थीक फराळाचं वाटप करण्यात आलं संपूर्ण जिल्ह्यात आज आषाढी एकादशी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आणि सामाजिक उपक्रम पार पडले कणेरीतील श्री विठ्ठल मंदिरापासून पालखी मिरवणूक आणि पायी दिंडीला सुरुवात झाली टाळ मृदुंगचा गजर आणि श्री विठ्ठल नामाच्या जयघोषात निघालेल्या दिंडी सोहळ्यात मठाधिपती अदृश्य काळसिद्धेश्वर स्वामी शंकरारुड स्वामी सहभागी झाले होते माऊलींचा गजर आणि ज्ञानोबा माऊली तुकारामाच्या जयघोषात निघालेली दिंडी काळसिद्धेश्वर हायस्कूलच्या प्रांगणात आली तिथं हजारो विठ्ठल भक्तांच्या उपस्थितीत रिंगण सोहळा झाला या सोहळ्याला लोकेश्वर स्वामी कुमार स्वामी संस्थेचे सचिव एम डी पाटील विवेक शेट सुरेश पाटील दत्तात्रय पाटील प्रल्हाद जाधव महेश मास्तोळी यांच्यासह ग्रामस्थ शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते करवे तालुक्यातील सांगरुळमध्ये आज पहाटेपासून विठोबाप्पा मंदिरात हजारो भाविकांनी गर्दी केली होती सांगरुळमधील विठोबाप्पा मंदिर हे कोल्हापूर जिल्ह्यातील नंदवाळ नंतर दुसऱ्या स्थानी आहे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना आज खिचडीचं वाटप करण्यात आलं तर मंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात आलं दुसरीकडे अनेक शालेय मुलांनी पारंपरिक वेशभूषेत वृक्षदिंडी काढली त्यातून पर्यावरण रक्षणाचा जागर करण्यात आला संयुक्त बालावधूत मित्रमंडळ आणि महाडिक समर्थक यांच्या वतीनं आज नंदवाळ दिंडीतील भक्तांसाठी खिचडी राजगिरा लाडू आणि केळांचं मोफत वाटप करण्यात आलं कृष्णराज महाडिक यांच्या हस्ते या उपक्रमाची सुरुवात झाली यावेळी विजय देसाई महेश तांबेकर चेतन मोहिते महेश पाटील योगेश ओटवकर रवी पाटील चंद्रकांत माने प्रमोद खाडे सिद्धार्थ शिराळे उपस्थित होते तर आपटेनगर टेम्पो संघटनेच्या वतीनं नंदवाळ दिंडीला जाणाऱ्या भाविकांना कृष्णराज महाडिक यांच्या हस्ते पाणी बॉटल वाटप करण्यात आलं विजय देसाई बबलू फाले यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते धनंजय महाडिक युवा शक्ती आणि भागीरथी महिला संस्थेच्या वतीनं कृष्णराज महाडिक यांच्या हस्ते भाविकांना प्रसादाचं वाटप करण्यात आलं यावेळी माजी नगरसेवक अमोल माने पप्पू अजगेकर अमर चव्हाण पंकज कडवकर शोभा कोळी सुषमा पाटील प्रिया चिवटे राजश्री सूर्यवंशी उपस्थित होत्या तर ए बॉईज यांच्या वतीनंही वाशिनाका इथं कृष्णराज महाडिक यांच्या हस्ते फराळाचं वाटप झालं राजे शिवाजी तरुण मंडळ आणि हिंदू कॉलनी यांच्या वतीनं माजी नगरसेविका मनीषा कुंभार अविनाश कुंभार प्रदीप पाटील प्रवीण फडत योगेश जाधव केतन चौगुले संदीप मडके यांच्या उपस्थितीत प्रसाद वाटप करण्यात आलं सामाजिक कार्यकर्ते राजू जाधव यांच्या पुढाकारातून नंदवाळ पायी दिंडी सोहळ्यासाठी येणाऱ्या भाविकांना फळं वाटप करण्यात आलं यावेळी कृष्णराज महाडिक विरुपक्ष पट्टण शेट्टी निखिल पाटील हिम्मत लोहार योगेश पाटील बबलू पाटील विनोद सूर्यवंशी सचिन जाधव गणेश जाधव अमृत वाडकर मारुती पवार काका सुनील माने उपस्थित होते आर्य श्रमिक संघटनेच्या वतीनं नंदवाळला निघालेल्या दिंडीतील वारकऱ्यांना केळी राजगिरा लाडू आणि चहाचं वाटप करण्यात आलं संघटनेचे कोषाध्यक्ष तुकाराम पाटील पैलवान शिवाजी मोहिते निर्मला कुराडे दुर्गा बचत गटाच्या पूनम पाटील राणी पाटील प्रवीण पाटील उपस्थित होते फराळा वाटपाला पाडळी खुर्द गावातील कार्यकर्त्यांनी मदत केली अखिल भारतीय हिंदू महासभा आणि अखिल भारत भ्रष्टाचार अत्याचार जनआंदोलनाच्या वतीनं आषाढी एकादशी निमित्त नंदवाळकडे निघालेल्या दिंडीतील भाविकांना शाबू चिवडा पेफर्स केळीचं वाटप करण्यात आलं संदीप सासने शिला माने शोभा शेलार अपर्णा सावंत वर्षा शिंदे सुनीता भोसले सुलभा कस्तुरे यांच्यासह महिला उपस्थित होत्या